भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी ही गुजरात मध्ये तर कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी संपूर्ण भारतासह अफगाणिस्तानापर्यंत आपल्या महानुभाव पंथाचा धर्माचा प्रसार व प्रचार केला. धर्मावरच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यांना धर्माचे आकलन व्हावे यासाठी त्यांनी आपल्या बोली भाषेचा अर्थात मराठीचा आग्रह धरला. खऱ्या अर्थाने मराठीची सेवा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली. मी मुख्यमंत्री असताना रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठासंदर्भात निर्णयाची संधी मिळाली होती. सत्ता बदलामुळे मध्यंतरीचा कालखंड हा या विद्यापीठासाठी अनुकूल नव्हता. आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करून कुलगुरूंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्षानिमित्त येथील सुरेश भट सभागृहात आयोजित संमेलनात ते बोलत होते. यावेळी विध्वंस बाबा, परम पूजनीय कारंजेकर बाबा, कापूस तळणीकर बाबा, बिडकर बाबा, मुधोळ व्यास बाबा, आमदार परिणय फुके, कृपाल तुमाने, इतर संत महंत आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानुभाव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आमदार परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने यांच्यासह महंताचे समयोजित भाषणे झालीत. रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर व इतर महंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.